त्याबद्दल ऐकत असताना मला त्याबद्दलचं काहीच माहीत नाही. मी पुस्तक वाचल्यावर त्याबद्दलचं माझं मत त्याची. पवार साहब कह रहे की सुबह 6 बजे की जो सरकार बनी. अरे मैंने बताया ना आपको कि उसके बारे में मैंने कुछ भी नहीं पढ़ा है. पढ़ने के बाद मैं बताऊंगा. कालच्या सभेबद्दल भाजपने सांगितलं होतं की नैराश्य आल्याने अशी पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते टीका करत आहेत आमच्यावरती. टीका नाही केली की तुम्ही म्हणता काय यांचं साठवण होत आहे. टीका केली तर नैराश्य आलं म्हणजे काय वागायचं कसं हे बरोबर नाही. आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही तिथं मांडलं म्हणजे मी तरी. आता बाकीच्यांनी काय मांडावं त्यांचा. माझा सभेतला कुठला मुद्दा मी चुकीचा मी काय सांगितलं. राजू शेट्टींनी आरोप केलेला आहे की आत्ता नोकरभरती नाही बदल्यांच्यामध्ये रेट ठरलेले. हे मी बोललो का? राजू शेट्टी बोलले म्हणजे आज तो तर राजू शेट्टी एकेकाळी केंद्र भाजपच्या बरोबर होते आणि आता मागे आघाडीच्या बरोबर होते असे वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि त्यांनी भूमिका मांडली. आज तुम्ही मंत्रालयामध्ये चर्चा करा काय कुणाचं तिथं बसतं का कोणी काय करतं अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघू आपण. आता 14 तारखेला ठीक आहे. टीका करणं तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. अजिबात नाही अजिबात नाही नाही हो. तुम्ही काही कोणानेच काही पण करता. मी त्यांना म्हणालो की आता अशोक चव्हाणांचं भाषण आहे. खरं तर सगळ्यांच्याच वेळेस पोडियम जर मध्ये असेल तर ते जास्त चांगलं राहील. आपल्या ठराविक 3-4 नेत्यांच्या वेळेस पोडियम मध्ये घ्यायचं आणि इतर महत्वाचे नेते बोलतात त्यावेळेस पोडियम साईडला घ्यायचं. मनाला पटत नाही मग त्यांनी मध्ये आणलं. मध्ये आणल्यानंतर पुन्हा कोणीतरी त्यांना सांगितलं बाजूला करा. मी त्यांना सांगितलं बाजूला करू नका. आता अशोकरावांचं भाषण आहे. अशोकराव करतील मी करेन आणि नंतर उद्धव करेन. 14 तारखेची सभा दादा जोरदार होणार आहे. सत्ता गेल्यामुळे पावसाळ्या अशी विधानं करतात. ठीक आहे चालायचं. दादा 14 तारखेची सभा चांगली झाली. नागपूरची सभा चांगली झाली. कालची सभा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.